जत तालुका संख येथील ग्राम पंचायत च्या वतीने महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त फोटो पूजन सरपंच सौ मंगल पाटील हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते तर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त फोटो पूजन जी आर पाटील सर आणि युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रवीण आवरादी यांच्या हस्ते जयंती साजरी करण्यात आली. जत तालुक्यातील संख येथील ग्रामपंचायतमध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस या थोर दोन महान पुरुषांची जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण आवरादी, युवा सेना संघ शाखा प्रमुख व्यंकटेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केलं. तसेच यावेळी संघ येथे नूतन ग्रामविकास अधिकारी म्हणून श्री शैल बिरादार यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा सत्कार हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज आणि जी आर पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मंगल पाटील, हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज, माननीय जी आर पाटील सर, माजी उपसरपंच एम आर जिगजेणी, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण आवरादी, युवा सेना संघ शाखा प्रमुख व्यंकटेश जोशी, जाडर बोबलाद येथील युवा सेनेचे रमेश कदम, प्रकाश कांबळे, दर्याप्पा बालगाव, ग्रामविकास अधिकारी श्री शैल बिरादार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तो भाग्याचा दिवस आहे. दोन एक चांगल्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे आणि दोन जन्म झाले त्या दोघांच्या मध्ये त्यांनी दोघांनी जी संघटना स्थापन केली एकाने त्याच्यामध्ये पण जी संघटना स्थापन केली त्या दोघांत नाव एकच येते. एक शिवसेना आणि दुसरी हिंदू सेना. म्हणजे किती योग हा मोठा आहे आणि ह्या लोकांनी या व्यक्तींनी या जे महाराष्ट्रभर त्यांचं विचार सुद्धा करू शकत नाही की छोट्यास युवलेची रूप लावली जरी त्याचा वेळ गेला अंगणावर या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राज्य केलं ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचे सुभाषचंद्र बोस यांनी दोघांनी देखील या भारतासाठी आपल्या जगासाठी या भूमीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि त्यांचा आदर्श इथून पुढच्याही काळामध्ये ऑपरेट होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या वास्तविक पाहतात संघ या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या दोन पुण्यात आज या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होतोय एक कौतुकास्पद गोष्ट आहे. मला आवर्जून सांगावं वाटते की आपल्या जत हा पूर्व भाग दुष्काळी भाग आहे. दुष्काळ भागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विचाराची धारणा आपल्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना खूप बघडेवांच्या चरणी प्रार्थना करतो. त्या ठिकाणी मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं